सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जळगाव लोकसभा मतदारसंघातील पहिला महायुतीचा मेळावा चाळीसगाव येथे संपन्न झालाय। यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांचं शक्तीप्रदर्शन बघायला मिळत आहे। यावेळी आमदार मंगेश चव्हाण उमेश पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले टीकेचे व्हिडिओ यावेळी कार्यकर्त्यांना दाखवण्यात आले। लावरे ते व्हिडिओ आमदार मंगेश चव्हाण उमेश पाटील यांच्याविषयी ते वेळ आल्यावर नक्की बोलले असं यावेळी त्यांनी सांगितलं। आपण आपला हा सर्वपक्षीय मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मी मगापासून बघतोय मला कळतच नाही ही निवडणूक चाळीसगावची आहे का लोकसभेची आहे का देशाची, का आपण कुणाला एवढा मोठा करतो? अरे ज्याचं पुण्य संपलं या पक्षामध्ये तो या पक्षातून बाहेर गेला असं समजा। या पक्षाने तुम्हाला एवढं मोठं केलं, मला आठवतो तो काळ ज्या वेळेला उमेश पाटलांचा या ठिकाणी आपण प्रवेश केलेला होता मुक्ताईनगरला। लगेच 2-3 महिन्यामध्ये निवडणुका लागल्या, त्यावेळेला नाथाभाऊंनी सांगितलं की मला त्या सूर्यवंशीला तिकीट द्यायचं आहे, यांना सांगितलं होतं की आपण तुम्हाला तिकीट देऊ। खूप वाद झाला, टोकाचा वाद झाला, दिल्लीपर्यंत वाद गेला। सगळ्यात मला वाटतं देशामध्ये सगळ्यात शेवटचं तिकीट कोणतं दिलं गेलं असेल तर चाळीसगावचं दिलं गेलं। त्यावेळी मी आणून बसलो, अजिबात चालणार नाही, यालाच तिकीट द्यावं लागेल। हा निवडून येणार आहे तो निवडून येणार नाही। खूप वाद झाला शेवटच्या क्षणापर्यंत, नेत्यांशी एवढा वाद झाला की मी तुम्हाला सांगू शकत नाही। मी आजची शेवटची भूमिका घेतली की पण त्यांना नाही तुम्हाला तिकीट नको, मी पण येणार नाही। विचारत इतकी टोकाची भूमिका मी घेतली, यांना तिकीट मिळालं, पक्षात आल्याबरोबर 2 महिन्यावरील तिकीट मिळालं। 5 वर्ष गेलेत आमदारकीचे, खासदारकीची वेळ आली, खासदारकीचं तिकीट रातोरात बदललं, यांना तिकीट दिलं आणि 5 वर्ष तुम्ही खासदार राहिला आणि तरी तुम्ही म्हणता माझ्यावर अन्याय झाला। अन्यायाची परिव्याख्या काय? अन्याय कशाला म्हणतात? अहो तधयात त्यांची नावं घेतली मंगेश दादांनी, किती लोकांची नावं घेऊ मी या ठिकाणी? पक्षाच्या स्थापनेपासून सूर्यप्पांनी सांगितलं की 44 वर्ष झाले पक्षाला, एका ध्येयाने प्रेरित होऊन त्या देश मोठा होईल, त्या देशामध्ये आमचं सरकार येईल, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी, मुरली मनोहर जोशी, प्रमोद महाजन, मुंडे साहेब, किती लोकांची नावं घेऊ तुझ्या देशामध्ये? किती मोठे लोक जे खपून गेलेत, कष्ट घेतलेत, रात्रंदिवस एक केला आणि कुठे आता आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। एका काळ्याचे 2 खासदार होते, आम्ही आज 302 वर त्या ठिकाणी आलेलो आहोत, 303 वर त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता आम्ही 400 पार करायला जातो। किती लोकांचं योगदान आहे यामध्ये? किती लोक रात्रंदिवस झेंडा घेऊन उड्या मारतायत, तुटतायत, पायामध्ये चप्पल नाही, अडवाण्या पायाने, बाबांसारखे असे अनेक कार्यकर्ते आहेत, 80 वर्षांचे, 87 वर्षांचे, 85 वर्षांचे, की जे पक्षाच्या स्थापनेपासून आमच्या सोबत आहेत, आपल्या सोबत आहेत, आपल्या पक्षाच्या सोबत आहेत, त्यांचा काय स्वार्थ आहे? त्यांना काय मिळालंय? भले 35-40 वर्ष झाले, 35 वर्षापूर्वी मी नगरे शिरलो गावामध्ये, 30 वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी आमदार झालो, पण आजही मी बघतोय की माझ्याबरोबर त्यावेळेला झेंड्यावर सिनियर कार्यकर्ते माझ्यापेक्षा कि जे पक्षाचा जिंदाबाद करत होते, रात्रंदिवस हे करत होते, झेंडा घेऊन पुरत होते, भारतीय जनता पक्ष जिंदाबाद, भारत माता की जय, अटलजी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, हे म्हणणारे कार्यकर्ते अजून आजपर्यंत ग्रामपंचायत सदस्य झाले नाही, नगरसेवक झालेले नाही, पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य झाले नाही, कुठे आमदार झालेले नाही, मग त्यांनी काय म्हणावं? ही आहे भाजपा महायुतीची ताकद। 18 वर्षांच्या युवा कार्यकर्त्यांपासून ते 85 वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वांचा पुन्हा एकदा कमळ फुलवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आलाय। महायुतीची ताकद गद्दारांना धडा शिकवणार पक्ष मोठा असतो, पक्षापेक्षा कोणी मोठा नाही असे सांगण्यात आलंय। यावेळी मंत्री महाजन यांनी सांगितलंय की देशाचा विकास करण्यासाठी नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवणे, 5 लाख मताधिकाराने ही जागा निवडून आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आलाय। यावेळी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती। जागर जनस्थानसाठी सोजीलाल धनगर, चाळीसगाव।